या जागेतून होतं गोदावरी नदीचा प्रवाह. ही जागा आहे कुठे, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार आणि आजच्या नवीन ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर जर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ बघितला असेल या सिरीजचा, म्हणजे डे वनचा, तर तुम्हाला आयडिया येईल की आज आपण कुठे जात आहोत. आणि अर्थात टायटलमध्ये सुद्धा तेच लिहिलेलं आहेच की आज आपला प्रवास असणार आहे भीमशंकरवरून ते त्र्यंबकेश्वरपर्यंत. आणि आता सकाळचे 7 वाजलेले आहेत, पुन्हा ढगाळ वाजवून झालेलं आहे, का रात्री खूप जास्त थंडी पडली होती आणि आता देखील थंडी तेवढीच आहे. आय डोंट नो तुम्हाला काही धुकं दिसतं आहे की नाही समोरच्या डोंगरांवरती, बट बऱ्यापैकी थंडी आहे. हल्ली एक हप्त्याभरापासून थंडी जी आहे ती ह्या भागात सुरू झालेली आहे. जे हॉटेलचे ओनर होते त्यांच्याशी माझं बोलणं झालं की खाली थंडी नाही आहे, ॲटलीस्ट म्हणजे ऑब्विसली भीमशंकरचं जे मंदिर आहे ते वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये आहे, डोंगरामध्ये आहे, सो इथे थोडी थंडी आहे, बट सिटीमध्ये इतकी थंडी नाही आहे. बट या थंडीत प्रवास करायला एक मजा चांगली आहे, वेगळी मजा आहे, थकवा जास्त फील होत नाही आहे, प्लेझंट वाटतं आहे, सो ती एक चांगली गोष्ट आहे. ओके, तर आजच्या व्हिडिओकडे वळूया आपण. तर आज आपला प्रवास जसं मी म्हटलं भीमशंकरवरून ते त्र्यंबकेश्वरपर्यंतचा असणार आहे. इथून त्र्यंबकेश्वर अराउंड 220 किलोमीटर आहे. गुगल मॅप्सवर तरी सध्या तरी 4.5 तासाचा प्रवास दाखवतो आहे. जेव्हा मी मुंबईवरून काल निघालो होतो भीमशंकर येण्यासाठी तेव्हासुद्धा 4.5-5 तासांचा प्रवास होता, बट मध्ये ब्रेक थोडे घेतोच आपण, बट अ लॉंग स्ट्रेच एक या गोमध्ये होत नाही. सो आजसुद्धा एक्सपेक्टेड आहेच की 5 ते 6 तास लागतील त्र्यंबकेश्वरला पोचण्यासाठी. कालचं दर्शन उत्तम झालं, काल व्लॉग करायला मिळालं नाही मला मंदिराजवळ, कारण की काल संडे असल्यामुळे, ज्या दिवशी मी शूट केला होता व्हिडिओ त्या दिवशी संडे होता, त्या दिवशी इतकी जास्त गर्दी होती की 4 ते 5 तास लागले आम्हाला दर्शनसाठी. सो तुम्हाला आयडिया येईलच की गर्दी किती होती ते. बट जेव्हा मी हॉटेलच्या ओनरसोबत बोललो होतो तेव्हा ते म्हणाले की जर तुम्ही वीकडेजला आलात आणि जर सकाळी 5 वाजता जे आहे तर मंदिर दर्शनासाठी उघडलं जातं, सो जर तुम्ही तेव्हा दर्शनाला गेलात, एक तर सकाळी 5:30-5 दरम्यान आरती असते ती तुम्हाला मिळते, जर तुम्हाला तेव्हा जायला मिळत नसेल तर संध्याकाळी 7:00 सुद्धा आरती असते. बट वीकडेजमध्येच हे पॉसिबल आहे की तुम्हाला आरती मिळेल, ते देखील गर्दी नसलेलं. नाही तर तुम्ही वीकेंडचा जर गेलात सॅटर्डे संडेला तर तुम्हाला प्रचंड गर्दी मिळणार, हे तर नक्कीच आहे. सर्व डिटेल्स आहे ते तुम्हाला डे वनच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील की स्टे कुठे गेलं होतं आणि काय माझा एक्सपिरियन्स होता त्याचं. आणि आज आपण संपूर्णपणे जे आहे ते त्र्यंबकेश्वरबद्दल बोलणार आहोत. गेल्या वर्षी मी गेलो होतो त्र्यंबकेश्वरला, तेव्हा आय थिंक 3 तास लागले होते आणि तो सॅटर्डे होता. सो आज बघू, आज मंडे आहे ज्या दिवशी मी त्र्यंबकेश्वरला पोचणार आहे, सो बघू की आज जे आहे ते किती वेळ लागते दर्शनासाठी. सर्वात आधी तर ब्रेकफास्टसाठी जागा शोधायची आहे, आय थिंक भेटलेली आहे काहीतरी. ओके 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 ए फ्यू मोमेंट्स लेटर. ओके, तर आता इथे आपला नाश्ता करून झालेला आहे हॉटेल शिवशंकरमधून. मोस्टली जेव्हा तुम्ही इकडे येता तेव्हा जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हणालो होतो की मागे तुम्हाला म्हणजे मंदिराच्या इकडे इतके ऑप्शन्स नाही आहेत, पण जर तुम्ही टुवर्ड्स तळेगाव तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स मिळते राहण्यासाठी किंवा खाण्यासाठी. आणि इथे मोस्टली तुम्हाला सकाळी सकाळी पोहे वगैरे मिळायचे थोडे कमी चान्सेस आहेत, जे इकडचा ज्यांचं एक मिसळपाव असतं हे तुम्हाला जास्त करून मिळेल. जे मी आता घेतलं थोडा हॅवीज ब्रेकफास्ट झाला आहे, बट एक चांगलं की आपल्या लांबचा प्रवास करायचा ऑलमोस्ट. आता मॅपवर दाखवते मला 4.5 तास लागणार आहेत. काल मी आय थिंक इथून आलो होतो इतकं मला लक्षात आहे, कारण की जे
जसं मी म्हटलं मग की काल रात्री मी ओनरसोबत बोलत होतो हॉटेलच्या, तेव्हा ते म्हणाले की दोन रस्ते आहेत येण्यासाठी, एक जो आहे तो थोडा रस्ता खराब आहे. सो मोस्टली कालचा रस्ता जो मी आलो तळेगाववरून तो थोडा खराब रस्ता होता. तर बघूया हा वाला रस्ता जो आहे तो किती चांगला आहे कालच्यापेक्षा. सूर्यसुद्धा वरती येतो आहे, त्यामुळे थोडी गर्मी फील होते की थोडा हवा आहे, कारण की खूप जास्त थंडी आहे इकडे, आणि त्यात बाईकवर बसलं तर ती थंडी तर आणखीच लागते. तरी एक चांगलं आहे की रायडिंग जॅकेट्स घातलेत, आणि दोन फायदे आहेत, तिथं थंडी वाजत नाही आणि दुसरं प्रोटेक्शनसुद्धा आहे. नक्की जेव्हा तुम्ही लॉंग ट्रॅव्हल करत असाल बाईकवरून, नक्की रेकमेंड करेन की तुम्ही रायडिंग जॅकेट्स घ्या. एक सेफ फील भेटते आणि आय डोंट थिंक की रायडिंग जॅकेट्स का घालावे याबद्दल मी जास्त बोलायला पाहिजे. अजून साईडने एकदम सुंदर सनराईज दिसत आहे. आता मी लगेच इथेच थांबून ड्रोन शॉट्स घेत राहिलो तर खूप उशीर होईल निघण्यासाठी. ॲटलिस्ट एक चांगला अंतर क्रॉस केल्यावरती मी थोडे ड्रोन शॉट्स घेईन. आय थिंक मी काल जे ड्रोन शॉट्स घेतले होते ते याच एरियाच्या आजूबाजूचे होते. सो जरी आत्ता मी ड्रोन शॉट्स घेतले तरी पण ते काहीसे सेमच वाटतील. सो मी ही जागा म्हणून थोडं ड्रोन शॉट घ्यायचं अवॉइड करणार आहे. पुढे आपल्याला जेव्हा नाशिक जवळ आपण पोहोचू तर मला माहिती आहे की नक्कीच खूप सुंदर ड्रोन शॉट्स मिळतील आपल्याला, कारण की ते मी लास्ट टाईम जेव्हा गेलो होतो त्र्यंबकेश्वरला नाही बट इगतपुरीला गेलो होतो, सॉरी इगतपुरी नाही, हो इगतपुरीजवळच एक वॉटरफॉल होता, त्याचं नाव मला आता आठवत नाही आहे पण तुम्हाला ते स्क्रीनवर कुठे दिसत असेल. त्यावेळेस मी बरेचसे ड्रोन शॉट्स घेतले होते तिथे थांबून. सो ते देखील तुम्ही चेकआउट करू शकता या व्हिडिओच्या नंतर. हा व्हिडिओ कम्प्लिटली बघा, मग तुम्ही तिकडे जाऊन बघा तो व्हिडिओ. इथून व्ह्यू इतका सुंदर दिसतंय. मी आता जस्ट या रोडने आलो आणि आपल्याला असा खाली पास व्हायचं आहे, बट जस्ट सनराईज झाला आहे, तेव्हा धुक्याची चादर पसरलेली आहे समोरच्या डोंगरांवरती. इथून खाली संपूर्ण व्ह्यू दिसतंय. इथून हा रोड पास होतो आहे, खालीसुद्धा थोडासा गाव दिसतंय मला, बट हा व्ह्यू खूपच सुंदर वाटतं. इथून प्लॅन होता थोडा ड्रोन शॉट्स घ्यायचा, बट जेव्हा ड्रोन फ्लाय करायला गेलो तर सर्व बॅटरीज ज्या आहेत ते क्रिटिकली लो दाखवतं. सो मे बी काल जी थंडी होती त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होता बॅटरीसोबत, आणि हे मला माहितीच आहे की बॅटरीसोबत हा इश्यू होतात की जर जास्त थंड वातावरणामध्ये त्या असतील तर त्या पटकन ड्रेन आउट होतात. सो मी तेच इश्यू झालं आहे. सो सर्व बॅटरीज ज्या आहेत ते डेड झाल्या आहेत. सो मला आज जाताना तर काही ड्रोन शॉट घेता येणार नाही. लेफ्ट साईडला माझ्या संपूर्ण धुकं पसरलेलं आहे, इतकं सुंदर वाटतं आहे. ते या कॅमेऱ्यामधून किती दिसतं आहे तुम्हाला आय डोंट नो, बट खूपच सुंदर व्ह्यू दिसतं आहे इकडचा. आणि सकाळी सकाळी निघण्याचा जो निर्णय होता, अर्थात माझ्या दुसरा ऑप्शन नव्हता सकाळीशिवाय निघण्याचा, अर्ली मॉर्निंगशिवाय, पण तो खूप सुंदर झालेला आहे. आणि हा रोड इतका सुंदर आहे, आय डोंट नो की येताना मला हा रोड लागला असता की नाही, बट इतका सुंदर रोड आहे की मला आठवत पण नाही की मी 60 खाली स्पीडवरती या रोडमध्ये गाडी अजून तरी चालवली आहे की नाही. काल जर असं काहीसा रोड मला मिळाला असता तर खूप बरं झालं असतं, तेवढं मी पटकन डिस्टन्स कवर केला असता. बट आता तोच रस्ता एक होता की दुसरा कुठला होता की गुगल मॅप्सने मला पुन्हा ॲज ऑलवेज कुठल्या तरी आतला रस्त्यातून घेऊन पोचवलं होतं, आय डोंट नो. बट हा रस्ता खूपच चांगला आहे, दोन्ही बाजूला शेती दिसते. आणि हा रस्ता मला आता मला दिसलं की जुन्नर जवळून होऊन जाणार आहे. सो ओके हा स्पॉट चांगला दिसतोय. ओके ऑडिटोरियम नाईस, कॉलेज तर एकदम सुंदर वाटतं इकडचा. ओके तर जसं आपण भीमशंकरहून श्रीबकेश्वर जात आहोत तर इथे जाण्याचे बरेच रस्ते आहेत. एक रस्ता म्हणजे तुम्ही वाया कसारा घाट जो आहे तिथून जाऊ, म्हणजे तुम्ही इगतपुरीकडून जाणार, आणि दुसरा रस्ता म्हणजे तुम्ही नाशिकवरून जाणार. सो हे दोन रस्ते आहेत. आता आज सकाळी जेव्हा मी चेक केलं तेव्हा जो वाया नाशिकचा रोड आहे तो मला जास्त फास्ट दाखवला 4.5 तास, बट जो वाया कसारा घाटचा रस्ता होता तो मला 5.5 तास दाखवत होता. सो त्यामुळे मी या रोडने आलो. वाया कसारा घाट म्हणजे तुम्ही इथून कसाऱ्याला जाणार
मग इगतपुरी करून तुम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचणार, तो एक रोड आहे. और तुम्ही नाशिक सिटीमधून त्र्यंबकेश्वरला येणार. सो असे दोन रोड मला दिसले. बट असं मी म्हटलं की नाशिकवाला रूट जो आहे तो मला जास्त फास्ट वाटला आहे, ॲटलिस्ट आत्ता तरी सकाळच्या वेळेस. सो मी तो रोड चूज केला आहे. आणि आजचा जो प्लॅन आहे त्र्यंबकेश्वरला पोचल्यानंतरचा, तो सेम कालसारखाच आहे की 1-2 वाजेपर्यंत पोचायचं, जेवून घ्यायचं आणि मग दर्शनाला जायचं. जसं आपण काल दोन स्पॉट बघितले मंदिराजवळ, म्हणजे अर्थात मंदिरात दर्शन घेतलं आणि एक भीमा नदीचं उद्गम स्थान जो होता तो पाहिला, तसंच आपण इथेसुद्धा त्र्यंबकेश्वरचं जे पिंड आहे, थोडी युनिक पिंड आहे, जे आपले टोटल 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यामध्ये ही एकच अशी पिंड आहे ज्यामध्ये ब्रह्म विष्णू आणि महेश म्हणजे तिन्ही जे देवता आहेत त्यांचं पूजन केलं जातं. ही एक्झॅक्टली अशी पिंड आहे असं म्हणता येणार नाही, बट पिंड स्ट्रक्चरमध्ये अशी 3 बोटं जे आहेत, आपले जे बोटांचे साईज जे आहेत तसे छोटे छोटेसे असे, त्यांना होल म्हणता येतील की नाही माहीत नाही, पण तसं काहीसं स्ट्रक्चर आहे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत सुद्धा असेल. तर त्या तिघांना ब्रह्म विष्णू महेश असं म्हटलं जातं. आणि 12 ज्योतिर्लिंगपैकी हा एकच असा ज्योतिर्लिंग आहे ज्यामध्ये शंकरासोबत ब्रह्म आणि विष्णू देवता या दोघांचंही पूजन केलं जातं. सो असं हे पिंडाचं स्ट्रक्चर आहे जे मी जितके व्हिडिओज बघितले आहेत कालपासून. तर एक जो आतला जो पिंड आहे त्याचाच सेम रेप्लिका म्हणू शकतो आपण किंवा कॉपी म्हणू शकतो, बाहेरसुद्धा ठेवलेलं आहे मंदिराच्या बाहेर. सो आपण तेही पाहूयाचाच. सो ते एक गोष्ट झालीच. आणि अजून एक गोष्ट म्हणजे या मंदिराची स्टोरीची, तर जसं काल भीमाशंकराच्या मंदिरासाठी 2 कथा होत्या तशी या मंदिरासाठी सुद्धा एक कथा आहे. ती अशी आहे की एक गौतम ऋषीकडून होते जे त्र्यंबकेश्वरच्या मागेच ब्रह्मगिरी पर्वत आहे तिथे राहायचे, जो त्र्यंबकेश्वर मंदिराच्या खाली त्र्यंबकेश्वर मंदिर असं आहे आणि त्याच्या मागेच जे आहे ते ब्रह्मगिरी पर्वत आहे. तर ते त्या पर्वतावर राहायचे, त्यांचा तिथे आश्रम होतं. तर असं म्हणतात की जेव्हा इतर ठिकाणी अन्नधान्य अवेलेबल नसायचं तेव्हा या गौतम ऋषींकडे भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे सफिशियंट असं त्यांच्याकडे अन्नधान्य असायचं आणि ते त्यांचा आश्रम चालवायचं. आणि अर्थात ते शंकराची पूजा करायचे, ते त्यांचे खूप मोठे भक्त होते. तर जेव्हा इतर लोकांना त्यांचा ईर्ष्या वाटायला लागली, त्यांची जलसी झाली, तेव्हा त्यांनी त्यांच्या शेतामध्ये म्हणजे इतर लोकांनी जे गौतम ऋषी आहेत त्यांच्या शेतामध्ये एक गाय सोडली. आणि अर्थात जेव्हा गाय शिरते तेव्हा ते त्यांच्या शेतातलं काही ना काहीतरी खायचा प्रयत्न करणार. सो गौतम ऋषी जे होते त्यांनी त्या गायला पळवायचा प्रयत्न केला, बट पळवायच्या नादामध्ये काही कारणांमुळे ती गायची जी आहे त्यांच्या हातून हत्या झाली. आणि आताच गोहत्या म्हणजे खूप मोठा पाप समजलं जातं. सो तो पाप पासून मुक्त होण्यासाठी गौतम ऋषी जे आहेत त्यांनी शंकराची धाव घेतली. त्यांनी त्यांच्याकडे विनवणी केली की जी गंगा नदी आहे ती त्यांनी त्यांच्या आश्रमामधून सोडावी जेणेकरून त्यांचा आश्रम जो आहे तो शुद्ध होऊन जाईल. सो जे गौतम ऋषींच्या तपश्चर्यावरून भगवान शंकर प्रसन्न झाले, त्यांनी जी गंगा नदी जी आहे ती त्यांच्या आश्रमामधून सोडली आणि गंगाला त्यांनी आदेश दिला की त्यांनी तिथेच राहावं करून. सो त्यामुळे गोदावरी नदी जी आहे तिचा उद्गम होतो. जर तुम्ही ब्रह्मगिरी पर्वतावरती गेलात तर तुम्हाला गोदावरी नदीचं उद्गम स्थान देखील मिळेल. तिथे तर आपण जाणार नाही होत, कारण की तिथे जायला आपल्याला 2 तास 2.5 तास ट्रॅक करावा लागतो. सो ते तरी आपल्या सध्याच्या स्कोपमध्ये नाही आहे. तुम्ही पाहू शकता की लेफ्ट साईडला नाशिक आहे. सो आपल्याला तो रूट घ्यायचा आहे. ओके, आपण स्टोरीकडे पुन्हा वापस येऊया. तर जर तुम्ही ब्रह्मगिरी पर्वतावरती गेलात तर तुम्हाला गोदावरी नदीचं उद्गम स्थान मिळेल. मी जसं म्हटलं की तेवढाच टाईम आपल्याकडे नाही आहे, कारण की आपण आता 2 वाजेपर्यंत पोहोचू, मग जेवण वगैरे जे आहे ते आपल्याला अर्थात उशीर होईलच दर्शन घेण्यासाठी. सो आपण ते कवर करणार नाही आहोत. तिला दक्षिणेची गंगा देखील आहे असं म्हटलं जातं, कारण की अर्थात ती गंगा नदीपासून जी आहे ती ओरिजिनेट झालेली आहे. सो अशी ती स्टोरी आहे. त्याला कुशवर्त तलाव असं त्या जागेचं नाव आहे.
सो ही जागा आपण पाहणार आहोत. आणि जेव्हा भगवान शंकराने गंगायद्रा तिथं राहायला सांगितलं, तेव्हा ज्या इथे गौतम ऋषी यांनी सुद्धा भगवान शंकराला विनंती केली की त्यांनी सुद्धा त्यांचं वास्तव्य जे आहे ते इथे राहावं, इथे ठेवावं, आणि त्याहून त्र्यंबकेश्वर जे आहे त्या जागेचं उद्गम झालं. जसं मी म्हटलं की या जागेवरती जे पिंड आहे त्यामुळे तिघे तिन्ही देवतांचे पूजन केलं जातं, ब्रह्म विष्णू आणि महेश. आणि हे जे आपले 12 ज्योतिर्लिंग आहेत मुख्य, त्यामध्ये फक्त एकच असं ज्योतिर्लिंग आहे जिथे तिन्ही देवतांचं पूजन केलं जातं. सो अशी काहीशी ही स्टोरी आहे त्र्यंबकेश्वरच्या मंदिराची. आणि अर्थात हा मंदिर जो आहे तो कालांतराने हळूहळू असं म्हणतात की एकच स्टोन म्हणून जे आहे ते पूर्ण ब्लॅक स्टोन जे आहे त्यातून हा पूर्ण मंदिर जे आहे ते बनवलं गेलं आहे. अर्थात इथे आता कॅमेरा अलाउड आहे हे मला माहिती आहे मंदिराच्या बाहेरच्या परिसरात. सो आपल्याला मंदिराच्या बाहेरून तरी प्रॉपर व्हिडिओ काढता येईल. आता आतून तर आपल्याला व्हिडिओ काढा मिळणार नाही की आत कुठल्याच मंदिरात परमिशन नसते. तर आपण ते पाहूया की जो मंदिराचा बाहेरचा आर्किटेक्चर आहे तो कसा आहे ते. इथे स्टोरी देखील लिहिलेली आहेत, बऱ्याच स्टोरी लिहिलेल्या आहेत. बाहेर एक रेप्लिका आहे जी आतली जी पिंड आहे तिची बाहेर एक कॉपी म्हणून ठेवलेली आहे, जेणेकरून लोक तिचं पूजन करतील, लोकांनी पाहता येईल जवळून. भीमशंकरमध्ये तुम्हाला पिंडाला हात लावता येतं, काल जसं मला मिळालं होतं चान्स. आय डोंट थिंक इतर कुठल्या ज्योतिर्लिंगमध्ये तो तुम्हाला चान्स मिळतो, कारण की वाराणसीला देखील सुद्धा तुम्हाला बाहेरूनच बघावं लागतं. त्र्यंबकेश्वरला गेल्याशी जेव्हा मी गेलो होतो तेव्हा देखील बाहेरूनच तुम्हाला ते पिंड जे ती पाहावी लागते. अनलेस तुम्ही कुठलं अभिषेक करत आहात तर ती गोष्ट वेगळी आहे, पण नॉर्मल टाईमला जर तुम्ही दर्शनला गेलं तर तुम्हाला बाहेरूनच पाहायला मिळते. पण भीमशंकरमध्ये तसं नाही, भीमशंकरमध्ये तुम्हाला हात लावायला मिळतं, जे मला काल मिळालं ते खूप चांगली गोष्ट होती. तर ओके, पुढचा प्रवास आता मला स्टोरी मी सांगितलेली आहे त्र्यंबकेश्वरच्या मंदिराची, तिथे स्थापना कशी झाली, ते आजूबाजूला आपण काय काय फिरणार आहोत ते देखील आपण आज स्टोरी बघून घेतली. आता हा रस्ता कुठे जायचा आहे, लेफ्ट की राईट? ओके, लेफ्ट आहे, तिथं रस्ता नाही जायचा. आय डोंट नो तो रस्ता कुठे जातो, पण आपल्या इथे जायचं. ओके, सो आपण स्टोरी ऐकून घेतली त्र्यंबकेश्वर मंदिराची, कुठले कुठले स्पॉट्स फिरणार आहोत ते आपण जाणून घेतलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हॉटेल, की मी कुठे राहतो आहे. तर बहुतेक ज्योतिर्लिंगच्या जवळ, एक तर जेव्हा तुम्ही सोलो ट्रॅव्हल करत असाल माझ्यासारखे, तर तुम्हाला हॉटेल स्टेज खूप कमी मिळतील, कारण की मोस्टली जे धार्मिक स्थळं असतात तिथे अनमॅरिड कपल्स आणि सोलो रायडर्स ह्यांना स्टेला देत नाहीत. आता ते का देत नाहीत मला माहीत नाही, कारण की मी जेव्हा त्र्यंबकेश्वरच्या आजूबाजूला जो हॉटेल शोधत होतो तेव्हा त्यांचा हाच होता की ते लोक सिंगल ट्रॅव्हलर्सला राहायला देत नाही. तर माझं सजेशन तुमच्यासाठी हेच असेल की जर तुम्ही इकडे प्लॅन करत असाल येण्याचं तर फॅमिलीसोबत या, कारण की जर तुम्ही फॅमिलीसोबत आला तर तुम्हाला धर्मशाळेमध्ये राहायचं मिळेल. धर्मशाळेमध्ये कॉस्ट अराऊंड 500 रुपयेपासून चालू होते, असेल 3-4 लोकांसाठी असेल, 4 बेड्स असतात तिकडे. सो 500 रुपयेपासून त्याचा रेट चालू होतात, 500 पासून ते तुम्ही लिटरली तुम्हाला 5,000-6,000 सर्व प्रकारचे रूम्स इकडे मिळून जातील. पण जर बजेटवरती तुम्ही जर असाल तर धर्मशाळा हे एक उत्तम ऑप्शन ठरू शकतो, कारण की ते बऱ्यापैकी क्लीन असतात, काही धर्मशाळा क्लीन आहेतच तिथे. आणि जर तुम्ही माझ्यासारखे स्लो ट्रॅव्हल करत असाल तर तुमच्यासाठी ऑप्शन्स थोडे कमी पडतात. अर्थात मंदिराच्या आजूबाजूला तर आपल्याला कुठे राहायला मिळणार नाही हे तर फिक्स्डच आहे, कारण की तिथे सगळे मोठे रूम्स अवेलेबल असते, 4 बेड्सवाले 7 बेड्सवाले 8 बेड्सवाले. सो तिथे तर आपल्याला राहायला देणार नाहीत ते लोक. सो मॅक्सिमम जर तुम्ही सोलो जरी ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला डबल गेटची रूम घ्यावीच लागते. सो मला जरी ती रूम मिळालेली आहे ती मंदिरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे, लकीली ॲटलीस्ट ती तरी मिळाली मला, नाहीतर माझ्याकडे ऑप्शन होता दुसरा आणि नाशिकमध्ये थांबण्याचा. आणखी नाशिक तुम्ही जर थांबलो असतो तर मला अप अँड डाऊन 20 किलोमीटर, म्हणजे 20 किलोमीटर मंदिरात जाण्याचं, 20 किलोमीटरमध्ये मंदिरात येण्याचं, म्हणजे नाशिकवरून मंदिर जे आहे ते 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. सो मला 40 किलोमीटर जे आहे ते टोटल इन्व्हेस्ट करावे लागले असते जर मी हॉटेल नाशिकमध्ये शोधलं असतं तर. बट लकीली मला मंदिराच्या 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जर हॉटेल मिळालेलं आहे. सो ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जेव्हा तुम्ही त्र्यंबकेश्वरला याल तेव्हा. आणखी जे हॉटेल ओनर्स आहेत ते सरळ बोलत होते की इथे ठरवलं गेलं आहे की सिंगल लोकांना रूम देणार नाही करून, आणि अनमॅरिड कपल्ससुद्धा मिळणार नाही, फक्त जर तुम्ही फॅमिली असाल, मॅरिड कपल असाल, तरच जे आहे ते तुम्हाला इथे रूम मिळू शकतात, ते देखील प्रॉपर अफोर्डेबल रेट्समध्ये. सो ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील जेव्हा तुम्ही त्र्यंबकेश्वरला याल. आणि एक अजून गोष्ट आहे की
ऑन द स्पॉट बुकिंग करू नका. आणि जो पीक टाईम असतो विकेंड्सला तो ऑलमोस्ट सगळे हॉटेल्स जे फुल असतात किंवा ते लोक प्राईस आहे ते वाढून ठेवतात. आणि जर सीझन असेल आत्ता जसं आता काही दिवसांमध्ये नाताळची सुट्टी पडणार आहे आणि मोस्ट ऑफ लोकं जे आहेत ते डिसेंबर एंडिंगलाच द्यायच्या सगळ्या सुट्ट्या ज्या आहेत ते वापरून घेतात. त्यापेक्षा थोडं रिसर्च करा, गुगलवरती बरेचसे तुम्हाला ऑप्शन दिसतील, त्यांचे नंबर देखील दिसतील तुम्हाला, व्हेरीफाय करा. ॲडव्हान्स पेमेंट जर करायला सांगत असतील तर नीट व्हेरीफाय करून ॲडव्हान्स पेमेंट करा, कारण की काही जागेवरती फेक नंबर्स देखील असतात. सो तुम्ही ट्राय करा की जे हॉटेलचं कार्ड वगैरे तुम्हाला मिळत असेल गुगल मॅप्सवरती तर ते त्याच्यावर ऑफिशियली तर त्याच्यावरती ऑफिशियल नंबरच असेल जो आहे जो व्हिजिटिंग कार्ड असतो हॉटेलचा तो शोधण्याचा प्रयत्न करा आणि ॲडव्हान्स बुकिंग करा. कारण की जर ऑन द स्पॉट आलात तर तुम्हाला खूप फिरावं लागेल. आणि जर हा पीक सीझनला जर तुम्ही आला जसं मी आता आलो डिसेंबरच्या एंडला तर आत्ता मी जी आहे ती माझी बडबड थांबवतो कारण की ऑलरेडी खूप जास्त मोठं ब्लॉग झालेला आहे आणि आपल्याला दर्शन देखील करायचं आहे याचा तो देखील व्हिडिओ असणार आहे. तर आता इथून मला दाखवत आहे की 3.5 तासाच्या अंतरावरती जे आहे ते माझं होमस्टे नाही हॉटेल आहे. सो आता मी थोडी बडबड कमी करणार आहे आणि लेफ्ट साईडला पण सुंदर डोंगरांग दिसते, दोन्ही साईडला हिरवंगार सगळं परिसर आहे, रोड सुंदर आहे. ऑलमोस्ट 80 स्पीडवर चालतो होते ते मला कळत देखील नाही की मी या स्पीडवरती गाडी चालवतो. सो आता मी अवॉइड करेन की मोठं ब्लॉग करायचं आणि जेव्हा आपण रूमजवळ पोचू किंवा किंबहुना जेव्हा दर्शन घ्यायला मी निघेन तेव्हा जे आहे ते पुढचा व्हिडिओ जो आहे त्याची सुरुवात करेन. जस्ट 10-15 मिनटापूर्वीच या रूममध्ये चेक इन करून घेतलं आहे आणि खास करून मला रूम यासाठी दाखवायची आहे कारण की इथून जो व्ह्यू दिसतो मला समोर माझ्या तुम्ही पाहू शकता. आता दुपारचा टाइम आहे, थोडं धुकं झालेलं आहे थंडीमुळे त्यामुळे प्रॉपर व्ह्यू दिसत नाही आहे आणि अर्थातच जेव्हा पावसाळ्याचा टाईम असेल तर नक्कीच हा संपूर्ण व्ह्यू जो आहे तो किती सुंदर दिसेल हे तुम्ही गेस करू शकता. जेव्हा मी रिसेप्शनिस्टला विचारला तेव्हा ते बोलले की तुम्हाला छोटे छोटे वॉटरफॉलसुद्धा दिसू शकतात इथून. सो ज्या प्राईस पॉईंटवरती मला ही रूम मिळालेली आहे, प्राईस मी सांगेनच मी, पण त्याआधी तुम्हाला पटकन मी जे रूम टूर देतो. तर हा एंट्रन्स आहे, इथे वॉशरूम आहे, इथे एक मोठा मिरर, इथे सामान ठेवायला जागा आहे, हा संपूर्ण बेड आहे. सध्या सगळं सामान ठेवायला आहे त्यामुळे थोडं सारा दिसतं आहे. इथे TV कॉम्प्लिमेंटरी वॉटर बॉटल, अजून एक आहे की इथे मेन्यू कार्ड ठेवलेला आहे सो तुम्ही इन रूम डायनिंगसुद्धा घेऊ शकता. आणि एंडला आपला हा सुंदर दिसणारा व्ह्यू. तर जर तुम्हाला रूम आवडला असेल, हा व्ह्यू आवडला असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या स्टेचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर आणि गुगल मॅपचं लोकेशन दिलेलं आहे ते तुम्ही चेकआउट करू शकता. आणि आता आपण मंदिरात जाऊया दर्शन घेण्यासाठी. या पॉईंटच्या पुढे 4-व्हीलर्स पीक असला अलाउड नसतात, फक्त बाईक्स आणि ऑटो जाऊ शकतात, ते देखील एका छोट्या वाटेने. मोठे LED TV युनिट्स लावलेले आहेत जे तुम्हाला कंटिन्युअस मंदिराचा आतला लाईव्ह फुटेज दाखवत असतात. मंडे होतं त्यामुळे जसं एक्सपेक्टेड होतं त्यापेक्षा जास्तच गर्दी होती. हा मंदिराचा एक्झिट गेट आहे जिथून दर्शन घेऊन आपण बाहेर येतो. मंदिराचा एंट्रन्स नवीनच केलेला होता. जेव्हा मी लास्ट टाईम आलो होतो तेव्हा एका छोट्या गेटमधून एंटर करावं लागायचं. जसं मी म्हटलं गर्दी बरीच होती, पण एक चांगलं होतं की या नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये पाणी, बसण्यासाठी जागा या सर्वांचा एक उत्तम सोय केलेली होती. लाईनमध्ये चालता चालता इथून देखील तुम्हाला लाईव्ह दर्शन TV दिसतं. जेव्हा मी लाईनमध्ये होतो तेव्हा शृंगार केला जात होता आणि जेव्हा एंडला संपूर्ण शृंगार करून झालं तेव्हाचं दृश्य काहीसं असं दिसतं आणि जे खरंच खूप सुंदर वाटत होतं. त्या पॉईंटच्या पुढे आपण गाभाऱ्यात एंटर करतो जिथे मोबाईल फोन्स, कॅमेरा काहीच अलाउड नाही आहे आणि आपण ते मंदिराच्या बाहेर आल्यावरच यूज करू शकतो. इथून मी गाभाऱ्यातील झुंबरचं काही क्लिप घेण्याचा प्रयत्न केला बट ते देखील क्लिअर आलं नाही. इव्हिनिंगचा गारवा, सोबत थंड वारं आणि बॅकग्राऊंडला स्पीकरवरती शिवशंकराचा जप चाललेलं त्याने वातावरण खूपच प्रसन्न वाटत होतं.
जिथे मी मगेशी मंदिराचं एक्झिट गेट दाखवलं त्याच गेटजवळ जे आतलं शिवपिंड आहे त्याचंच एक रेप्लिका म्हणजेच एक हुबेहूब पिंड बाहेर ठेवलेली आहे, ज्यात देखील आतल्या शिवपिंडासारखेच 3 होलसारखे स्ट्रक्चर्स आहेत. थोडा वेळ तिथे बसून मी बाहेर आलो आणि कुशावर्त कुंडकडे जायला निघालो. बराच काळू झाला होता त्यामुळे या जागेवरती काहीच गर्दी नव्हती. जेव्हा मी तिथे गेलो बाजूच्या मंदिरात आरती देखील चालू होती आणि या संपूर्ण कुंडचा व्ह्यू काहीसा असा दिसतं. पाणी इतकं क्लिअर नव्हतं जितकं मी एक्सपेक्ट करत होतो. कुंभमेळ्याच्या वेळी अनेक लोक या कुंडात स्नान करायला येतात. या कुंडाच्या चारी बाजूने अनेक देवी देवतांचे छोटे मंदिरं आणि मूर्ती आहेत आणि हे ती जागा आहे जी व्हिडिओच्या स्टार्टला तुम्ही पाहिलेलं, जिथून गोदावरी नदीचा प्रवाह होतो आणि या कुंडमध्ये जाऊन मिळतं. गोदावरी नदीची स्टोरी मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे, सो ती मी रिपीट करणार नाही आहे. आणि मग एंडला मी संपूर्ण कुंडचा एक चक्कर मारला आणि बाहेर पडलो. ज्या वाटेने आलो त्याच वाटेत तुम्हाला अनेक खाण्याचे शॉपिंगचे व्हरायटी ऑफ ऑप्शन्स मिळतील. छोटे छोटे आर्टिफॅक्ट्सपासून ते अनेक स्ट्रीट फूडचे ऑप्शन्स देखील तुम्हाला इथे मिळून जातात, जे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर हा होता आपला आजचा संपूर्ण व्हिडिओ. दर्शन केल्यानंतर खूप उशीर झाला होता, ऑलमोस्ट 7 वाजले होते. संपूर्ण दर्शन घ्यायला आज 3 तास लागले. 3:30 दर्शन सुरू केलं आणि 7:30-7:30 दरम्यान दर्शन घेऊन झालं. तिथून मग कुशावर्त तलावाजवळ गेलो, तिथे देखील जास्त गर्दी नव्हती. तिथे थोडे व्हिडिओ काढलं, एक चक्कर मारून आलो आणि मग विचार केला की रूमवरती येऊन जे आहे ते व्हिडिओची एंड करूया. तर आज डे 2 आपल्या त्र्यंबकेश्वरचा व्हिडिओ असा होता. जी काय मी माहिती दिली, जे काही व्हिडिओ दाखवलं, जे काही माझा एक्सपिरियन्स होता तो मी शेअर केला होता आणि होप तो तुम्हाला आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आता चॅनलला सबस्क्राईब करा. तर आत्तापर्यंत संपूर्ण ज्योतिर्लिंग सिरीजचे व्हिडिओज जे अपलोड झालेले असतील ते तुम्हाला ज्योतिर्लिंग या प्लेलिस्टवरती माझ्या चॅनलवरती मिळून जातील. आणि जर आत्तापर्यंत व्हिडिओज अपलोड झालेले नसतील तर अर्थात चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा जे आहे ते तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. तर मी यासोबतच आजचा व्हिडिओ इथे संपवतो. आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इट्स गुड बाय, टेक केअर, कीप ट्रॅव्हलिंग आणि जय महाराष्ट्र.